¿Qué tal? ¿Qué tal? सध्याच्या ह्याच्यामध्ये तुमच्या लग्नाच्या वेळेस काय परिस्थिती होती? आमच्या लग्नाच्या वेळेला काय कोणाचे काय फारसे विरोध नव्हते ना. नाही फक्त फक्त पुन्हा असं नाराजी व्यक्त केली की काय फार चांगलं नाही झालं असं. तुमच्या तुमच्या घरी कशी परिस्थिती होती? तुम्ही अमेरिकेतून आलेला आहात, इथे रिसर्च साठी तुम्ही फिरत होतात, यांच्या आईशी इंदुमती पाटणकरांची तुमची त्यामुळेच ओळख झाली, भेट झाली होती. तुमच्या घरच्या लोकांची काय रिएक्शन? आणि तुम्ही इथेच कासेगाव मध्ये राहायला आलात त्यावेळेस? घरचे काय फारसे संबंध नव्हते त्यावेळेला, त्यांनी काय म्हटलं ते खरं मला माहित नाही. दिल्लीहून त्यांना फोन केला, सांगितलं मी लग्न केलं. कंग्रॅच्युलेशन. हो का? तुम्ही जेव्हा दोघ जण भेटले त्यावेळेसचा काय संवाद होता तुमचा पहिला? भेटलो तो अनेक वेळा, परंतु जे आम्ही निर्णायक भेटलो माहीमला समुद्राच्या काठाला वर आणि आम्ही त्या वॉलवर बसलो होतो, तर मी तिला म्हणलं की तुझे डोळे निळे आहेत आणि ते इतके अथांग आहेत की हा समुद्र जो आहे त्याच्या इतके ते अथांग मला वाटतात. तोही निळा आहे समुद्र, मला निळा रंग आवडतो. अशी सुरुवात होती. मला ते मी ज्या वेळेला मी तिकडे गेलो त्यावेळेला खरं म्हणजे आणीबाणीच्या काळात आमचं लग्न झालं. बरोबर. आणि मी अंडरग्राऊंड होतो. त्यानंतर आणीबाणी उठली आणि मी तिकडे नोकरील ती असल्यामुळे मी जाऊ शकलो, कारण माझं मी तर भंगारच होतो. तिकडे गेल्यानंतर घरी जायला गेलो आम्ही, तर मला माझ्या मी डिसिजन इल्युजन झालो. मला जी समजूत होती केली गेलेली होती की तिथे नातेसंबंध नसतात, प्रेम वगैरे काय नसतं, नातेवाईकांचं काय नसतं. त्यांनी रिसेप्शन जे बोलवलं त्यामध्ये 100-100 महिलावरून तिच्या तिचे चुलते चुलत्या त्यांची मुलं म्हणजे जे कझिन्स म्हणायचे आणि मावशा आणि मित्र त्या मिनियापोलिस शहरात असे जवळचे आमचे असे लांबून असे जमा झालेले होते. आता हे आपल्याकडे सोय इतक्या लांबून होत नाही इतक्या मोठ्या संख्येने आणि फारच अगदी आपल्या आपल्याकडे ज्या वेळेला माणसं जमतात त्यावेळेस जसं असते तशाच पद्धतीनं अत्यंत प्रेमाने सगळं मला अनुभवायला मिळालं. तुम्ही मिनियापोलिस शहर जे होतं तिथलं वातावरण आणि तिथलं पूर्ण जीवन पद्धती जीवनशैली ती आणि इथे कासेगाव मध्ये यांच्या घरी आल्यानंतर जी जीवनशैली हे कसं काय तुम्ही स्वतःला हे फरक होत पण काय फार मला फार होत त्रास झाला नाही इकडे म्हणून पतलं. तुम्ही मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा निर्णय घेतला होता, तर आता सगळीकडे महाराष्ट्रामध्ये कधी गेली तिकडे शाळा, तर तुम्ही काय सांगाल महाराष्ट्राला? मराठी मीडियमच्या शाळेत शिकूनही तुमची मुलगी आता अमेरिकेत नोकरी करते, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मग तिला असं फायदा होते की मी होते म्हणजे माझ्याशी इंग्लिश बोलत होते. बरोबर. मग तिला इंग्लिश माहित झालं आणि मराठी मीडियम शाळेत गेलं म्हणजे मराठी शिकलं म्हणजे दोन्ही भाषा. बरोबर. आणि म्हणजे अवतीभोवती सगळे मराठी भाषिक वातावरण होतं, त्याचा तो फायदा झाला. जाती अंताची लढाई आपल्याकडे खूप बोललं जात, तुमचं त्याच्यावर काय भाष्य? त्यात काय नाही बोलायचं आणि खरायचं तर वेगळं वेगळं आहे ना, आपण बोलतो पण खरं नाही.